संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या जनसंपर्क विभाग जिल्हा मराठी पत्रकार संघ अमरावती व श्रमिक पत्रकार संघ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील डॉ के जी देशमुख सभागृहात शनिवार दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी आजची पत्रकारिता या विषयावर पत्रकार कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा स्तंभलेखक तसेच आयबीएन लोकमत व जी 24 तासचे माजी संपादक डॉ उदय निरगुडकर, कुलगुरू डॉ प्रमोद येवले, कुलसचिव डॉ तुषार देशमुख, मुंबईचे सहयोगी संपादक यदू जोशी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ भैयासाहेब मेटकर, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी सदस्य तथा यशदा पुणेचे संचालक राजू साबळे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर आदी उपस्थित होते. सर्वप्रथम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस अतिथींच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्य गीत व विद्यापीठ गीताने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी आयोजकांच्या वतीने सर्व अतिथी मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व संत गाडगेबाबा यांचं पुस्तक देऊन स्वागत करण्यात आलं. सर्वप्रथम प्राध्यापक डॉ उदय निरगुडकर यांनी आजची पत्रकारिता या विषयावर बीज भाषण करताना वर्तमान परिस्थितीवर भाष्य केलं. तदनंतर सोशल मीडिया व प्रसार माध्यमे या विषयावर यदू जोशी यांनी उपस्थितांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. प्रथम, द्वितीय व तृतीय सत्रात झालेल्या कार्यशाळेतील सर्व अतिथी मान्यवरांचं मार्गदर्शन म्हणजे पत्रकार बांधव यांच्यासाठी जणू एक मैलाचा दगड ठरल्याचं चित्र यावेळी दिसून आलं. या दरम्यान तृतीय सत्रात यशदा पुणेचे संचालक साबळे यांनी ग्रामीण पत्रकारिता व भाषा संवर्धन या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून आपल्या संबोधनात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या थोर कार्यांचा व आठवणींचं स्मरण करून देत उजाळा दिलाय. यासोबतच ग्रामीण भागातील पत्रकारिता करताना समोर असलेली असंख्य आव्हाने तसेच दृकश्राव्य माध्यमे व सोशल मीडियावर भाष्य करण्यासह मुद्रित माध्यमांचा वाचक वर्ग आजही कायम असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. या कार्यशाळेत सर्व संपादक, जिल्हा प्रतिनिधी, सर्व पत्रकार व पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ भैयासाहेब मेटकर यांनी पत्रकार बांधवांनी ग्रामीण भागातील प्रश्नांवर सुद्धा लक्ष केंद्रित करणं ही आगामी काळाची गरज असल्याचं सांगितलंय. तसेच सामूहिक आयोजनातून आजची पत्रकारिता कार्यशाळेचं आयोजन म्हणजे एक नवा अभिनव संदेश देत पत्रकारांना नाविन्यपूर्ण ज्ञानसंवर्धन प्राप्तीचा एक अनमोल ठेवा आहे असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलंय. छान वाटतंय, पत्रकारांमध्ये आपले विचार सांगताना अधिक आनंद होतो इतर कोणापेक्षा, कारण आपल्या वर्गातले लोक आपल्याशी संवाद साधतात किंवा आपण त्यांच्याशी संवाद साधतो तेव्हा एक पर्वणी असते माझ्यासारख्या पत्रकारांसाठी. आणि मलाही देखील मागे जाण्याची संधी मिळते, आत्मचिंतनाची संधी मिळते. पत्रकारांसाठी आज समाजाच्या विविध घटकांच्या समस्या लिहिणारा हा वर्ग आहे. पण पत्रकारांच्या समस्या तुम्ही कधी पेपरमध्ये वाचता का किंवा चॅनलवर पाहता का? हा एक असा वर्ग आहे की तो सकाळपासून रात्रीपर्यंत समाजासाठी काम करत राहतो. समाज त्याला कधी विचारत नाही की तुझी काय समस्या आहे, तुला काय अडचण आहे, विचारत नाही. त्या अपेक्षेविना काम करत राहणे कर्मण्येव अधिकार असतो. हा खरंतर जो आदर्श घालून दिलेला आहे तो या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोणी घालून दिला असेल तर तो पत्रकारांनी घालून दिला आहे. अशा पत्रकारांमध्ये येऊन बोलण्याची संधी मिळाली याबद्दल मी ऋण व्यक्त करतो अमरावती विद्यापीठाचे आणि संत गाडगेबाबांच्या सान्निध्यांनी पवित्र झालेली विदर्भाची भूमी आहे, वऱ्हाडाची भूमी आहे. तर या ठिकाणी खरंतर पत्रकारितेची मोठी परंपरा अमरावतीला आहे, ती अधिक वृद्धंगत व्हावी, अधिक समृद्ध व्हावी अशा सदिच्छा मी देतो. धन्यवाद.